वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर गोव्यात आजपासून 24 मे पर्यंत कर्फ्यू लावण्यात आला असून या दरम्यान गोव्यात फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. परभणीमध्ये पेट्रोलच्या दराने 100 पार केली आहे. पेट्रोल 100 रुपये 1 पैसा प्रति लिटर दराने विकले जाते, यामुळे सर्वसामान्यांचे देखील हाल होत आहेत. देशाला पंतप्रधान आवास नको तर श्वास हवा याचा टोला राहुल गांधी यांनी मोदींना लगावला आहे. पंतप्रधानांच्या नव्या वास्तूच्या बांधकामाचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी टीका केली. देशात दररोज 4 लाखहून अधिक रुग्ण आढळत आहेत, त्यामुळे लवकरात लवकर कडक लॉकडाऊनची घोषणा करावी अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. दुसरी लाट थोपवण्यात आरोग्य मंत्रालय अपयशी ठरल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आला. लवकरच मुंबईला जर्मनीहून 35 टन वैद्यकीय मदत पोहोचणार आहे. भारतीय हवाई दलाचे C-17 ब्लॉक मास्टर विमान जर्मनीतल्या विमानतळावर दाखल झालंय. सध्या या विमानात वैद्यकीय साहित्य भरण्याचं काम सुरू आहे, त्यानंतर लगेचच मुंबईच्या दिशेने हे विमान उड्डाण घेईल. आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक. आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार. अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना. बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात. अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये. हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाऊनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर. बोला चिकन डाऊनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा.